ही तोतापुरी आहे, सानियन आणि हा कोटा आहे, पाहू शकाल तीन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि पाळायसाठी आवड म्हणून का फार्म आपली आवड आहे म्हणून. ओके, दिघीवर आले होते आवड म्हणून पाळण्यासाठी घेतलेले आहेत. तर पाहू शकाल मित्रांनो बाबा घरगुती कोंबडे का कुठून आले तुम्ही? काळू काळूसवर कोंबडे बघा. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. शेळ्या पाहू शकाल मित्रांनो, आता बकरी संपलेली आहे आणि आता परत शेळ्यांची आवक चालू झालेली आहे. शेळ्या पाहू शकाल भरपूर आहेत आता आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या आल्यात बघा. पाहू शकाल कोवळे सर आहेत. सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? कोठाई, परत तोतापुरी, उस्मानाबादी. ओके, ही कोणती आहे? सानियन. सानियन आहे ही. सानियन नाही. ओके, ही तोतापुरी आहे, सानियन आणि हा कोटा आहे. पाहू शकाल तीन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि सर या किती वेगवेगळ्या यातावरच्या शेळ्या असतील? दुसऱ्या तिसऱ्या. ओके, आता ही खाटी आहे का गाभण आहे? आता सध्या लागडी लागलेली आहे. ओके, आणि ती सानियांची? ते पण लागडी लागलेले आहेत. काय किंमत सांगताय सर त्यांची? 21,000. 21,000 रुपये. ओके, म्हणजे दुसऱ्या याची 21,000. काही कमी जास्त होतील ना? 16 मागतात. ओके, फायनल किती पर्यंत होईल सर तिचा? 17.5 पर्यंत. आणि ही कोट आहे तिचे? 10,000 रुपये किंमत पाहू शकाल. आणि सर इथून पुढची आवक कशी राहील शाळेची? इथून पुढे माल वाढतो होणार. ओके, आणि उस्मानाबादी शाळे भेटतील? भेटणार. ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. शेळे पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आहे. इकडे पण पाहू शकाल या उस्मानाबादी आहे. शेळे बघा मित्रांनो, विठ्ठल मध्ये आहे. पाठ बोकड आहे तिथे आहे ना? ओके, ही कितीला दिली सर? ही 20 दिली. 20 दिली. ओके, आणि ही किती याच्यावरची आहे? ही दुसऱ्यांदा. ओके, आणि ती पलीकडची आहे ती पण आपल्यातली? ती आपलीच दिली. ओके, नाही नाही ती चॉकलेटची विठ्ठलवाली. हा, ती पण आपलीच. ओके, ती पण दिली का? हा, ती पण दिली. ती कशी दिली? ती 11.5. साडे अकराला. खाटी आहे? खाटी. ओके, 11.5 दिली. आणि ही पिल्लावाली कोणती आहे? तिकडे आहे पिल्लावाली. आहे पलीकडे आहे ती पिल्ल आहेत शाळा. पिल्लावाल्या शाळा पण आता शिकवू शकतो. आणि या ज्या बाकीच्या शेळ्या असतात ह्या पण सारंकडच्याच असतात इथं ज्या शेडमध्ये बांधलेल्या असतात. जर आपल्याला कोणाला पाळीव शेळ्या घ्यायच्या असतील तर पवळे सर आहेत तिकडं, म्हणजे ते इथंच असतं ते 2 गेटच्या उजव्या बाजूला. त्यांच्याशी एकदा नक्की भेट द्या. मेंढ्या पाहू शकाल मार्गेलमध्ये बघा, एकदम क्वालिटीमध्ये. देवा सर आहेत. देवा सर कुठून येतात तुम्ही बाजारात? अकलूजवरनं. आता हे मेंढ्या आणतात ते कोणते? विजापुरी. कोणते बाजार करता तुम्ही? प्रत्येक बाजार करतो. चाकण, आटपाडी, अकलूज, मुरुड, सगळं टोटल बाजार करतो. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 77-44-63-66. ओके, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि त्यांच्याकडे पाहू शकाल विजापुरी मेंढ्या असतं ते भरपूर असतं ते त्यांच्याकडे. आणि याच्यामध्ये माद्या पण मिळतील ना? माद्या पण भेटतील आणि लहान पिल्ले पण. आता हे जे मेंढे आहेत यांची सरासरी किंमत ते 30,000-32,000-35,000 असे सांगतात ते. आता तिकडे त्यांचा व्यवहार चालू आहे. जर आपल्याला कोणाला याच्यामध्ये मेंढ्या घ्यायच्या असतील तर त्यांनी एकदा नक्की कॉल करा.
यांची काही किंमत सांगताय? म्हणजे 35,000 सांगतो. याची म्हणजे 35,000. तर सरांनी जे बाजार सांगितले ते बाजार सरकार ते जर आपल्याला कोणाला त्या बाजारात जाऊन खरेदी करायची असतील तर फोन करून पण येऊ शकतात. फोन करून पण येऊ शकतात आणि वाड्यावर पण येऊ शकतात ते. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की संपर्क करा. ठीक आहे सर, धन्यवाद. करत पाहू शकेल मित्रांनो. दादा कुठून आले तुम्ही? काटापूर. काटापूरवरनं. आता ही करड आणलेत, ही कोणती आहेत? आपली गावरांची. गावरांडी मेंढ्यांमध्ये म्हणजे कळपामध्ये फिरणारी आहेत. कळपामध्ये. काय काय आहे ती? पाठबोकड. पाठबोकड मिक्स. पाठबोकड मिक्स आहेत. आणि किती किती महिन्याची आहे ती? दीड दीड महिन्याची. दीड दीड महिन्याची. काय किंमत सांगताय? दिले ते सगळे. दिले कशी दिली? 4,000 रुपये. 4,000 रुपयाने. ओके, 4,000 रुपयाने दिलेले मला. अजून आहेत आपल्याकडे काय? एवढेच नाही संपले. एवढेच होते. काटापूरवरून आले होते पाहू शकाल. आणि ही सगळी कर्ड होती त्यांच्याकडे. 4,000 रुपयाने दिलेली आहे. एकदम क्वालिटीमध्ये आहेत सगळे. ठीक आहे दादा, धन्यवाद. दादा कुठून आले तुम्ही? मनसरवर. आपलं नाव काय आहे? चांगदेव शिंदे. ओके, आज काय काय विक्रीसाठी आणलं होतं? करड. कोणती? ओके, शेळ्यांची करड. ओके, हे काय पाठ बोकड आहे? कसे आहेत? बोकड आहे. पाच पाटी. चार पाटी. ओके, काय किमतीने दिल्या? काय किंमत नाही. काही अजून विक्री नाही केली का? विक्री झाली. झाली विक्री. 5,500. 5,500. आणि ह्या मेंढ्या आहेत, मेंढ्यांचा काय दर चालू आहे? मेंढ्या मस आहे. 6,500 मागते. 5,500 मागतात ते. म्हणजे बाजार पडलेला आता. 5,000 म्हणजे मागतात ते. आणि यांचं वजन किती असेल या मेंढ्यांचं? 20-22 पर्यंत. तर दादा आहे बघा, मंतरवरून आले होते विक्रीसाठी. कसं वाटलं बाजार? कसा आहे आज? लय डिल्ला आहे ना. ओके, डिल्ला बाजार आहे पाहू शकता. आणि इकडे 5,500 दिलेली आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. दादा हे करा, नमस्कार करतो. धन्यवाद. नमस्कार. कोणत्या बाजारात? दादा कुठून आले होते तुम्ही? कळंबवरून. आपलं नाव काय आहे? आता मेंढ्या आणल्यात विक्रीसाठी. कोणते मेंढे आहेत? गावती. गावरण आहेत. हा. किती 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 वय असं यांचं? यादा 3-3 महिने. 3-3 महिने. आणि वजन किती आहे? वजन त्यांचं 17-18 किलो. 17-18 किलो. ओके, काय काय रेटने विक्री झाली यांची? यांची काय? 5,500. बाजार कमी आहे का आता? बाजार काय पाठवून. ओके, 5,000 रुपयाने विक्री झालेली आहे बघा. बाजार कशामुळे पडले काय माहिती? व्यापारी लोक तिथे कुठे? व्यापारी. दादा काय सांगाल? चालू. 5,000 रुपयाने विक्री झालेली बघा. 3-3 महिन्याचे मेंढे आहेत. काम चालल्यामुळे आपल्याला काय असं नसतं. काय बाकी मित्रांनो, इकडून पाहू शकाल हा सगळा कटिंगचा माल आहे. आणि आज बऱ्यापैकी बाजार पडलेला आहे, कारण बकरी जास्ता मागच्याच आठवड्यात झालेली आहे. माल भरपूर आला आहे, पण आज गिराई कमी आहे, व्यापारी कमी आहेत. पाहू शकाल कटिंगचाच माल आहे हा सगळा. आणि भरपूर वेळ झाला आहे आता, जवळजवळ आहे तसंच माल आहे. पाहू शकाल. आणि पाळीव शेळ्या तर खूप कमी आलेले आहेत आज. बोकड पाहू शकाल मित्रांनो. दोन आहेत. दादा आहेत. दादा कुठून आले होते तुम्ही? दिघीवर. दिघीवर ना. आता हे बोकड आहेत, कोणते आहेत हे? आता काय ह्याची काय जात माहीत नाही.
तोतापुरी दिसतात. हा तोतापुरी वाटतो थोडा काय माहित नाही आपल्याला पण आवड म्हणून का फार आपली आवड आहे म्हणून. ओके दिगीवर आले होते आवड म्हणून पाळण्यासाठी घेतलेले. कितीला खरेदी झाली यांची? यांच्याकडून घेतले. या काका इकडे इकडे काका दोन मिनिट इकडे. दादा कुठून आले होते तुम्ही? काळूस. काळूस वरून म्हणजे आपल्या खेड तालुक्यात ना. आता हे बोकड होते हे कोणते होते? कोणते होते? मिक्सर आहेत. मिक्स आहेत ना. क्रॉस मध्ये आहेत. पाहू शकत क्रॉस मध्ये. आणि कशी विक्री खरेदी तुम्ही कशी खरेदी केले? 28 ला घेतले. 28,000 रुपयाला जोडी. आणि किती वय किती होतं यांचा? 12 महिने झालं होटील. आता 12 महिने. महिने अजून दात लावलेले नाही? नाही नाही दात लावले. दात 2-3 महिने. ओके पाहू शकाल. दात लावलेले नाही. आणि घरगुती होते ना? घरगुती होते. पाहू शकाल. एकदम क्वालिटी मध्ये आहेत. क्वालिटी दादा आहे. त्यांनी आवड म्हणून पाळण्यासाठी घेतलं. ठीक आहे दादा धन्यवाद. इकडं मेंढ्या पाहू शकाल. या भागात भरपूर मेंढ्या असतात आणि इकडं ग्रुपवर विक्री होते. जे चिकनचे मोठ्या मोठ्या दुकानवाले ते एकदम ग्रुपनेच खरेदी करतात. ते जसं की आपण हा समोर जमून पाहू शकतो. पूर्ण ग्रुपचीच विक्री होती. आणि महाराष्ट्राच्या शेजारची जे राज्य आहे त्या राज्यातून व्यापारी येतात. ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून इथं व्यापारी येतात. या पाहू शकाल भरपूर माल असते. कोंबडे दिले त्यांना? कोंबडे व्हिडिओ करताय का? हा काय बोलू काय काय आपल्याकडे? माझ्याकडे बघ असं आहे गावरान कोंबडा आहे. प्युअर कोंबडा गावरान कोंबडा आहे. आरोणारा बाग देणारा फ्रेंड आहे. हे 650 आहे. 600 पर्यंत भेटतो. आणि हे ओरिजिनल गावरान कोंबडी आहे. हे चालू अंड्यावरची कोंबडी आहे. हे ना 2900 रुपयाला भेटेल. हे चालू अंडे जे कमी करून 800-850 पर्यंत. आणि हे ओरिजिनल अंडे 10 रुपयाला आहे. 100 रुपये डझन. 100 रुपये डझन प्युअर गावरान अंडे. बदक पण असतात अंडे पण असतात. आणि हे बघा हे रॅबिट्स आहे. हे सॅबिट. हे कसे आहे जोडी? हे रॅबिट्स आहे. 900-800 रुपये जोडी आहे. पण कमी करून 700 रुपयापर्यंत दोन पेअर भेटेल. मेल फिमेल? मेल फिमेल. हां. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. माझा नंबर आहे 9762181395. ओके. आणि आपलं लोकेशन काय आहे? लोकेशन आहे मी चाकणला असतो. वाघोलीमध्ये असतो. जुन्या बाजारात असतो. पुण्यामध्ये? आणि राहायला भोसरीमध्ये. आणि राहायला भोसरीमध्ये. ठीक आहे सर धन्यवाद. सर येत बघा. आणखी सर काय काय आपल्याकडे? आपल्याकडे गावरान अंडे आता होलसेलमध्ये. गावरान अंडे होलसेल होलसेल. ओके. आपलं कितीला अंडे? अंडे आता होलसेलमध्ये घेतलं तर 800 रुपये शेकडा. 8 रुपयाला एक पडतं. शेकडा 800 रुपयाला. आणि विकायचं म्हणलं 10 रुपये विक्री. 120 पडत. ओके पाहू शकाल. गावरान अंडे. आपलं लोकेशन काय आहे? आपलं लोकेशन भोसरीमध्ये. आपलं भोसरीमध्ये. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल 95-0-32-69-88-5. ओके सर. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि होलसेलमध्ये जर कोणाला अंडे आले आणि जर त्यांची चर्चा नक्की भेटणार. ठीक आहे सर धन्यवाद. धन्यवाद. बाबा घरगुती कोंबडे का? घरगुती. कुठून आले तुम्ही? काळूस. काळूस वरून कोंबडे बघा. सोडून घ्या. कसं काय किंमत सांगताय कोंबडीची? 500 रुपयाला. 500 रुपयाला कोंबडं देते.